नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीमध्ये गणित भाग 1 मधील 6वे प्रकरण अर्थनियोजन यामधील सराव संच क्रमांक 6.2 सोडवून पाहणार आहोत. याआधीच्या व्हिडिओजमध्ये आपण याआधीचे सर्व सराव संच सोडवून पाहिलेले आहेत. तर आता आपण हा जो सराव संच आहे 6.2 हा सोडवण्याची सुरुवात करूया. या सराव संचामधील पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला एक सारणी सोडवायची आहे. हा जो प्रश्न आहे काय तो बघा. खालील सारणीचे निरीक्षण करा. सारणीमध्ये दिलेल्या व्यक्तींना करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल किंवा नाही ते लिहा. आता यामध्ये बघा, आपल्याला यामध्ये काय दिले, व्यक्तींची नावे दिली आहेत. त्यानंतर आपल्याला महत्त्वाची जी बाब आहे ती ह्याच्यामध्ये आपल्याला वये दिलेली आहेत आणि त्यांचे करपात्र उत्पन्न दिलेले आहे. यावरून त्या व्यक्तीला करपात्र उत्पन्नावरून आयकर भरावा लागेल किंवा नाही ह्याचा अभ्यास करायचा आहे आणि हे सोडवायचे आहे. बघा, यामध्ये आपल्याला पुस्तकामध्ये आपल्याला 3 सारण्या दिलेल्या आहेत. बघा, सारणी क्रमांक 1 जी दिलेली आहे ती 60 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींची दिलेली आहे. त्यानंतर बघा, सारणी क्रमांक 2 ज्येष्ठ नागरिक 60 ते 80 वर्षांपर्यंतची आहे आणि सारणी क्रमांक 3 आहे ती अतिज्येष्ठ नागरिक. अशा स्वरूपात आपल्याला 3 सारण्या दिल्या आहेत. त्या सारण्यांचा येथे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे आणि येथे सोडवावे लागणार आहे. त्या सारणीमध्ये बघा, करपात्र रक्कम किती आहे वयोमानानुसार तेथे दिलेले आहे. तर त्या सारणींचा येथे अभ्यास करावा लागणार आहे. व पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 102 आणि 103 यावर मिळून एकूण 3 सारण्या दिल्या आहेत. त्यांचा आपल्याला येथे अभ्यास करावा लागणार आहे आणि ही उदाहरणे सोडवावी लागणार आहेत. आता बघा, आपण या सारण्या लक्षात ठेवायला हव्यात. परीक्षेमध्ये उदाहरणे सोडत असताना या सारणीचा आपल्याला येथे अभ्यास करता येणार नाही, त्यामुळे आपण या सारण्या लक्षात ठेवून ही उदाहरणे सोडवायची आहेत. मग सुरुवातीला जे उदाहरण दिलेले आहे ते बघा, व्यक्तीचे नाव काय दिले आहे, येथे निकिता हे व्यक्तीचे नाव दिले आहे आणि वय जे आहे ते 27 वर्ष आहे. वय जे आहे ते 27 वर्ष आहे. येथे आपल्याला सारणी क्रमांक 1 जे आहे त्या सारणी क्रमांक 1 नुसार येथे सोडवायचे आहे. व सारणी क्रमांक 1 मध्ये 60 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचा जो आयकर आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. बघा, येथे आपल्याला करमुक्त उत्पन्न जे आहे ते येथे 2.5 लाखापर्यंतचे उत्पन्न जे आहे ते येथे करमुक्त आहे. बघा, सारणी क्रमांक 1 मधील करमुक्त उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापर्यंत आहे म्हटल्यावर आपल्याला येथे काय म्हणता येऊ शकते, यांचे उत्पन्न कुमार निकिताचे उत्पन्न किती आहे तर 2,34,000. 2.5 लाखापर्यंतचे उत्पन्न कर माफ आहे त्यावर. त्यामुळे काय होणार, तर 2.5 लाखापेक्षा कमी याचे उत्पन्न असल्यामुळे कुमारी निकिता हिला येथे काय म्हणता येऊ शकते, तर कर भरावा लागणार नाही. बघा, याचे इथे वय किती आहे, तर वय 27 वर्ष आहे आणि तिचे करपात्र उत्पन्न किती आहे, 2,34,000 रुपये आहे. करपात्र उत्पन्न किती पेक्षा कमी आहे, तर 2,50,000 पेक्षा कमी असल्यामुळे येथे तिला कर भरावा लागणार नाही. बघा, आपण हे वाक्य लिहूया. आपल्याला येथे वाक्य लिहावे लागणार आहे. बघा, आता इथे लिहिण्याऐवजी आपण पहिले जे आहे ते येथे सोडवण्याची सुरुवात करूया. पहिलं जे विधान आहे ते कुमारी निकिता हिचे वय किती आहे, तर 27 वर्षे आहे. कुमारी निकिता हिचे वय वय 27 वर्षे आहे. 27 वर्षे आहे. बघा, करपात्र उत्पन्न किती येते आपल्याला दिलेले आहे, तर करपात्र उत्पन्न जे आहे ते 2,34,000 दिलेले आहे. तिचे करपात्र उत्पन्न 2,34,000 रुपये आहे. तिचे करपात्र उत्पन्न 2,34,000 रुपये आहे. बघा, तिचे करपात्र उत्पन्न जे आहे ते 2,34,000 रुपये आहे. आता तिला किती रुपयापर्यंत माफ आहे कर, तर येथे बघा, 27 वय असल्यामुळे येथे तिला 2.5 लाखापर्यंत करपात्र उत्पन्न माफ आहे. बघा, तिचा उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असल्यामुळे
तिचे उत्पन्न उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी असल्याने असल्याने तिला कर भरावा लागणार नाही, तिला आयकर भरावा लागणार नाही, तिला आयकर भरावा लागणार नाही। लागणार नाही। बघा हे जे आहे ते बघा, पहिले जे उदाहरण दिले होते ते काय होते, तर याच्यामध्ये आपल्याला कुमारी निकिता हिचे वय 27 वर्ष दिले होते आणि तिचे उत्पन्न जे आहे ते 2,34,000 रुपये दिले होते। त्यावरून तिला कर भरावा लागेल किंवा नाही हे आपल्याला येथे काढायचे होते। बघा सारणी क्रमांक 1 नुसार आपल्याला येथे काय म्हणता येऊ शकते, तर 2,50,000 पर्यंतचे उत्पन्न जे आहे ते त्यावर कर माफ असतो। त्यामुळे आपल्याला असे म्हणता येऊ शकते की 2,34,000 रुपये रकमेवर कर भरावा लागणार नाही असे येथे आपल्याला म्हणता येऊ शकते। बघा पहिलं जे आहे ते आपल्या इथे सोडून झालेलं आहे। प्रत्येक गटामध्ये बघा वयोमानानुसार इथे उत्पन्न, वयोमानानुसार जे जेवढं उत्पन्न असेल त्यावरून आपण कर भरावा लागेल किंवा नाही भरावा लागणार हे आपण येथे ठरवत असतो। आता जसं आता आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये पाहिलं तर बघा दुसरं जे उदाहरण आहे त्यामध्ये बघा 36 वर्ष वय आहे आणि कुलकर्णी, श्री कुलकर्णी यांचं दिलेलं आहे आणि 36 वर्ष वय आहे, 3,27,000 उत्पन्न आहे। बघा इथे सुद्धा सारणी क्रमांक 1 नुसार आपल्याला इथे विचार करावा लागणार आहे। 36 वय आहे, 60 वर्षापर्यंतची सारणी क्रमांक 1 आहे, त्यामध्ये बघा 2,50,000 पर्यंतचे उत्पन्न कर माफ असते। पण आता इथे 2,50,000 पेक्षा जास्त उत्पन्न आहे म्हटल्यावर इथे कुलकर्णी यांना आयकर भरावा लागणार आहे। बघा याप्रमाणेच वाक्य रचना येणार, श्री कुलकर्णी यांचे वय 36 वर्षे आहे, व करपात्र उत्पन्न, करपात्र उत्पन्न बघा आपल्याला करपात्र उत्पन्न किती दिले आहे, तर 3,27,000 रुपये दिले आहे, 3,27,000 रुपये आहे, 3,27,000 रुपये आहे। बघा ते 2,50,000 पेक्षा जास्त असल्यामुळे येथे श्री कुलकर्णी यांना कर भरावा लागेल असे म्हणावं म्हणता येऊ शकते। बघा हे करपात्र उत्पन्न, हे उत्पन्न 2,50,000 पेक्षा 2,50,000 पेक्षा रुपयापेक्षा जास्त आहे। बघा 2,50,000 रुपयांपेक्षा येथे जास्त आहे असं आपल्याला येथे दिसून येते, म्हणून आपल्याला काय म्हणावं लागेल, तर श्री कुलकर्णी यांना आयकर भरावा लागेल, श्री कुलकर्णी कुलकर्णी यांना आयकर भरावा लागेल, आयकर भरावा लागेल असे आपण येथे म्हणणार आहोत। बघा पहिली जी 2 उदाहरणे होती ती आपली पूर्णपणे सोडून झालेली आहेत। बघा पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला काय मिळालं, तर 2,50,000 पेक्षा कमी उत्पन्न आहे परिणामी येथे आयकर भरावा लागणार नाही असे येथे ठरवलं होतं। दुसऱ्यामध्ये काय, त्यांचे वय 36 वर्षे आहे म्हणजे पहिल्या सारणीनुसार
बघा त्यांचे उत्पन्न 2,50,000 जास्त आहे, परिणामी त्यांना काय करावं लागेल तर आयकर जो आहे तो भरावा लागेल असं आपण येथे ठरवलेलं आहे. बघा पहिली जी दोन व्यक्ती आहेत त्यांच्या बाबतीत आपण येथे ठरवलेले आहे त्यांना आयकर भरावा लागेल किंवा नाही. आता तिसरी जी व्यक्ती आहे श्री मेहता यांच्या बाबतीत आपण वयोमानानुसार त्यांच्या ठरवूया की त्यांना आयकर भरावा लागेल किंवा नाही. आता आपण तिसऱ्या व्यक्तीकडे येणार आहोत. तिसरी व्यक्ती आहे श्री मेहता. बघा श्री मेहता यांची वय किती आहे तर 44 वर्षे आहे, आणि 44 वर्षे असल्यामुळे आपण येथे काय म्हणू शकतो, यांच्या पहिल्या सारणीनुसार 2,50,000 अधिक उत्पन्न आहे, परिणामी येथे त्यांना आयकर भरावा लागेल. बघा श्री मेहता यांचे वय 44 वर्षे आहे. आपण सुरुवातीपासून परत एकदा लिहूया. श्री नाही, इथे श्रीमती मेहता आहे. श्रीमती मेहता, श्रीमती मेहता यांचे वय 44 वर्षे आहे. वर्षे आहे बघा 44 वर्षे आहे. त्याचबरोबर त्यांचे करपात्र उत्पन्न बघा किती दिलेले आहे, तर त्यांचे करपात्र उत्पन्न 5,82,000 रुपये आहे. त्यांचे करपात्र उत्पन्न, त्यांचे करपात्र उत्पन्न, करपात्र उत्पन्न 5,82,000 रुपये आहे. 5,82,000 रुपये आहे. बघा 5,82,000 रुपये आहे म्हणजेच काय, तर इथे 2,50,000 जास्त आहे. 5,82,000 म्हणजे 2,50,000 जास्त आहे, म्हणून त्यांना काय म्हणावं लागेल, तर त्यांना आयकर भरावा लागेल. हे उत्पन्न, दोन लाख 50,000 पेक्षा, 50,000 रुपयापेक्षा अधिक आहे. अधिक आहे म्हणून आपल्याला काय म्हणता येईल, तर श्रीमती मेहता यांना आयकर भरावा लागेल. म्हणून श्रीमती मेहता यांना आयकर भरावा लागेल. बघा श्रीमती मेहता यांना आयकर भरावा लागेल असं आपण येथे ठरवलेलं आहे. बघा यामध्ये आपण काय काय केलेलं आहे, तर महत्त्वाचं काय आहे, तर येथे जे वयोमान आहे ते महत्त्वाचं आहे. वयोमानानुसार प्रत्येक सारणीमध्ये तीन सारण्या आहेत, त्या तीन सारण्यांमध्ये वयोमानानुसार येथे ठरवून दिलेले उत्पन्न आहे त्यामध्ये कितीपर्यंत उत्पन्नाला कर माफ केलेला आहे त्याविषयी माहिती येथे दिलेली आहे. त्यानुसार आपण ही जी उदाहरणे आहेत ती सोडवलेली आहेत. बघा पहिलं जे उदाहरण होतं त्यामध्ये 27 वर्ष असल्यामुळे 2,50,000 पेक्षा कमी आहे उत्पन्न, त्यामुळे आयकर भरावा लागणार नाही असे आपण येथे ठरवले. दुसऱ्यामध्ये बघा 36 वर्षे म्हणजेच पहिल्या सारणीनुसार 2,50,000 पर्यंत कर माफ आहे, जास्त उत्पन्न असल्यामुळे आयकर भरावा लागेल. तिसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला 44 वय दिलेलं आहे म्हणजेच पहिल्या सारणीनुसार 2,50,000 पेक्षा जास्त उत्पन्न असल्यामुळे येथे सुद्धा कर भरावा लागणार आहे असं आपण येथे ठरवलेले आहे. आता आपण चौथ्या उदाहरणाकडे वाहणार आहोत. त्यामध्ये बघा श्री बजाज यांचे वय 64 वर्षे दिलेले आहे. आता आणि उत्पन्न जे आहे ते 8,40,000 रुपये दिलेले आहे. वय 64 असल्यामुळे येथे आपल्याला दुसऱ्या सारणीचा वापर करावा लागणार आहे. बघा ज्येष्ठ नागरिक वय 60 ते 80 वर्षांपर्यंतची जी सारणी आहे त्या सारणीचा वापर करावा लागणार आहे. बघा त्या सारणीनुसार आपल्याला असे म्हणता येते की 3 लाखापर्यंतचे जे उत्पन्न आहे तेथे करमुक्त आहे. 3 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे, परंतु त्यांचं जर उत्पन्न आपण पाहिलं तर इथे 8,40,000 एवढं आपल्याला उत्पन्न दिसत आहे. म्हणजेच काय, तर त्यांना कर भरावा लागणार आहे. का, तर 3 लाखापर्यंतचे कर हा माफ आहे, परंतु यांचे उत्पन्न जे आहे ते 3 लाखापेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना कर भरावा लागेल. व चौथ्या उदाहरणामध्ये श्री बजाज यांचे वय 64 वर्षे आहे. आपण
लिहिण्याची सुरुवात करूया. श्री बजाज यांचे वय 64 वर्षे आहे. आता बघा, सारणी क्रमांक 2 नुसार हे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांना 3 लाखापर्यंतचे उत्पन्न जे आहे ते करमुक्त आहे असं आपल्याला इथे ठरवता येऊ शकतं. बघा, हे श्री बजाज ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे व त्यांचे उत्पन्न 3 लाखापेक्षा म्हणजे 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना आयकर भरावा लागेल. बघा, आपलं हे जे चौथं जे होतं ते सुद्धा इथे सोडून झालेलं आहे. बघा, आपल्याला प्रत्येक ठिकाणी सारणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, सारणी क्रमांक 1 मध्ये बघा 60 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींविषयी सारणी आहे ती, त्यामध्ये 2.5 लाखापर्यंतचे जे उत्पन्न आहे ते करमुक्त आहे. सारणी क्रमांक 2 आहे ती 60 ते 80 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी आहे, तर त्याच्यामध्ये 3 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. आणि सारणी क्रमांक 3 मध्ये अतिज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, त्यामध्ये बघा 5 लाखापर्यंतचे उत्पन्न जे आहे ते करमुक्त आहे. हे लक्षात जर ठेवलं तर हे आपल्याला सोडवणे काही कठीण नाही. त्यानुसार बघा, आपलं हे जे वयोमानानुसार आपण येथे ठरवत असतो कर किती भरावा लागेल. बघा, इथे आपल्याला 64 वर्ष वय दिलेलं होतं, त्यानुसार आपल्याला जे उत्पन्न जे दिलेलं आहे ते किती आहे तर 5,08,40,000 एवढं दिलेलं आहे. बघा, 64 म्हणजेच काय तर 60 ते 80 पर्यंतच्या ज्येष्ठ नागरिक या सारणीमध्ये हे येतात. आणि त्या सारणीमध्ये किती आहे तर 3 लाखापर्यंतचे जे उत्पन्न आहे ते करमुक्त आहे, परंतु 3 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यामुळे येथे त्यांना आयकर भरावा लागेल असं आपण याचं उत्तर काढलेलं आहे. बघा, हे जे उदाहरण आहे ते सुद्धा आपलं पूर्ण झालेलं आहे. आता आपण शेवटचं जे उदाहरण आहे त्याकडे वळणार आहोत. बघा, श्री डिसिल्वा यांचे वय जे आहे ते 81 वर्षे आहे. आता 81 वर्षे म्हणजेच काय, अतिज्येष्ठ नागरिक, 80 पेक्षा अधिक वय असेल तर त्यांना अतिज्येष्ठ नागरिक असं म्हटलं जातं. आणि त्यांचे जे उत्पन्न आहे ते किती आहे तर 4,50,000 एवढे आहे. आता मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे अतिज्येष्ठ नागरिक असतात त्यांना 5 लाखापर्यंतची जी रक्कम असते करपात्र उत्पन्न असतं ते करमुक्त असतं. बघा, 5 लाखापेक्षा येथे कमी उत्पन्न दिसत आहे, परिणामी आपण असं म्हणणार की हे श्री डिसिल्वा आहेत त्यांना काय आहे तर जे आयकर आहे तो येथे भरावा लागणार नाही असं येथे आपल्याला म्हणावं लागेल. बघा, आपण लिहूया सर, श्री डिसिल्वा यांचे वय श्री डिसिल्वा यांचे वय यांचे वय 81 वर्षे आहे. बघा, 81 वर्षे आहे म्हणजेच काय तर तिसऱ्या सारणीनुसार ते अतिज्येष्ठ नागरिक आहेत. ते अतिज्येष्ठ नागरिक आहेत, अतिज्येष्ठ नागरिक नागरिक आहेत असं आपण यावरून ठरवणार आहोत. बघा, अतिज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना
5 लाखापर्यंत उत्पन्न जे असतं ते कर माफ असतं, कर मुक्त असतं. बघा 5 लाखापर्यंत कर मुक्त असल्यामुळे 5 लाखापेक्षा त्यांचं उत्पन्न कसं आहे तर कमी आहे. इथे पाहिलं तर 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, परिणामी यांना आयकर भरावा लागणार नाही. बघा आपण ते वाक्य लिहूया, अतिज्येष्ठ नागरिकांना 5 लाखापर्यंतचे उत्पन्न क बघा अतिज्येष्ठ नागरिकांना नागरिकांना बघा 5 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागत नाही. उत्पन्नावर आयकर भरावा लागत नाही, आयकर भरावा लागत नाही. लागत नाही. बघा त्यांचे उत्पन्न किती आहे, 4,50,000 आहे. मग त्यांना श्री डिसिल्वा यांना आयकर भरावा लागणार नाही. बघा श्री डिसिल्वा यांचे उत्पन्न, श्री डिसिल्वा यांचे उत्पन्न बघा त्यांचे उत्पन्न किती दिलेले आहे तर 4,50,000 रुपये आहे. 4,50,000 रुपये आहे, म्हणून त्यांना आयकर भरावा लागणार नाही. श्री डिसिल्वा यांना आयकर भरावा लागणार नाही. श्री डिसिल्वा यांना आयकर भरावा लागणार नाही, यांना आयकर भरावा लागणार नाही. वा हे जे उदाहरण होते ते सुद्धा आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. सराव संचामध्ये अजून एक उदाहरण राहिलेले आहे, ते आता आपण सोडवणार आहोत. व सराव संचातील पुढील जे उदाहरण आहे ते काय आहे, तर श्री करतार सिंग यांचे वय दिलेले आहे कंसामध्ये 48 वर्षे, खाजगी कंपनीत नोकरी करतात, योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार 42,000 रुपये आहे. ते भविष्य निर्वाह निधीच्या निधी खात्यात दरमहा 3,000 रुपये गुंतवतात. त्यांनी 15,000 रुपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतले आहे व त्यांनी 12,000 रुपयाची देणगी पंतप्रधान मदत निधीला दिली आहे. तर त्यांच्या आयकराचे गणन करा. बघा आता त्यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे ते आधी काढूया. त्यांचे मासिक उत्पन्न आपल्याला इथे किती दिलेले आहे, तर 42,000 रुपये दिलेले आहे. मग श्री करतार सिंग यांचे वार्षिक उत्पन्न आपण आधी काढूया. श्री करतार सिंग यांचे वार्षिक उत्पन्न 42,000 बघा काय असेल, तर महिन्याचा जो पगार आहे त्याला आपल्याला 12 ने गुणावा लागणार. 42,000 गुणिले 12 हा जर गुणाकार केला तर येथे आपल्याला वार्षिक उत्पन्न त्यांचं काय आहे ते मिळेल. बघा हे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 5,04,000 एवढे आपल्याला मिळताना दिसून येते. 5,04,000 रुपये एवढे त्यांचे वार्षिक उत्पन्न आपल्याला दिसून येते. आता बघा त्यांनी काही ठिकाणी गुंतवणूक सुद्धा केलेली आहे. बघा दरमहा भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये ते 24,000 रुपये गुंतवतात, त्यानंतर 15,000 रुपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतलेले आहे आणि 12,000 रुपयाची देणगी दिली आहे, पंतप्रधान मदत निधीला देणगी दिली आहे. तर त्यानुसार आपण त्यांची गुंतवणूक किती आहे ती आता येते आपण काढूया. ATC नुसार गुंतवणूक बघा,
गुंतवणूक, श्री करतार सिंग यांची गुंतवणूक कंसामध्ये एटीसी नुसार, एटीसी आपल्याला माहिती आहे या प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेलं आहे, एटीसी नुसार त्यांची गुंतवणूक बघा. सुरुवातीला काय केलेलं आहे तर त्यांनी भविष्य निर्वाह निधी, भविष्य निर्वाह निधी बघा दरमहा 3,000 जे रुपये, बघा दरमहा 3,000 म्हणजेच किती, 3,000 गुणिले 12, 3,000 ला 12 ने गुणले तर बघा 12 36 म्हणजे 36,000 रुपये त्यांचे भविष्य निर्वाह निधीमध्ये दर वर्षाला गुंतवले जात आहेत. बघा त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतलेले आहे, किती रुपयाचे तर 15,000 रुपयांचे घेतलेले आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र इथे आपल्याला दिलेले आहे ते किती रुपयाचे तर इथे 15,000 रुपयांचे त्यांनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतलेले आहे. त्यानंतर बघा अजून काय केलेलं आहे त्यांनी, पंतप्रधान मदत निधी दिलेला आहे, पंतप्रधान मदत निधीला देणगी दिलेली आहे, किती दिलेली आहे तर इथे 12,000 रुपयाची देणगी पंतप्रधान मदत निधीला देणगी. बघा पंतप्रधान मदत निधीला देणगी किती रुपयाची तर येते 12,000 रुपयांची येथे देणगी दिलेली आहे. आता त्यांची एकूण गुंतवणूक आपण किती आहे ती काढणार आहोत बघा. म्हणून एकूण गुंतवणूक, एकूण गुंतवणूक बरोबर एकूण गुंतवणूक बरोबर काय असेल बघा, येथे पहिली 36,000 आहे अधिक इथे 15,000 आणि इथे 12,000 रुपये अशा स्वरूपात इथे एकूण गुंतवणूक आहे. आता ह्यांची आपण एकूण बेरीज करूया, म्हणजे एकूण गुंतवणूक आपल्याला किती आहे ती येते मी इथं दिसून येईल. बघा ह्यांची बेरीज केली 36 अधिक 15 51, 51 अधिक 12 63 म्हणजे 63,000 रुपयाची एकूण गुंतवणूक आपल्याला ह्यांची दिसून येते. बघा 63,000ची एकूण गुंतवणूक आपल्याला मिळालेली आहे. आता ही जी गुंतवणूक आहे ती आपण वार्षिक उत्पन्नातून वजा करूया, म्हणजे त्यांचं कर पात्र उत्पन्न जे आहे ते मिळेल. म्हणून आपण कर पात्र उत्पन्न जे आहे ते काढणार आहोत, कर पात्र उत्पन्न, कर पात्र उत्पन्न बरोबर बघा येते वार्षिक उत्पन्न वजा, वार्षिक उत्पन्न आपल्याला हे मिळालेलं आहे वजा गुंतवणूक येथे करावं लागेल आपल्याला. वार्षिक उत्पन्न वजा गुंतवणूक बघा वार्षिक उत्पन्न येथे किती आहे तर 5,04,000 वजा येथे आपल्याला गुंतवणूक किती मिळालेली आहे तर इथे 63,000 रुपयाची येथे गुंतवणूक मिळालेली आहे. बघा ही वजाबाकी केली तर येथे आपल्याला वार्षिक उत्पन्न जे करपात्र उत्पन्न आहे ते येथे मिळताना दिसून येईल. बघा याची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला येथे वजाबाकी 4,41,000 एवढी मिळताना दिसून येते, 4,41,000 रुपये एवढी दिसून येते. बघा आता आपण काय करणार आहोत तर सुरुवातीला त्यांचे वय किती आहे त्यानुसार वय किती आहे ते बघावं लागणार आहे. इथे त्यांचं वय 48 वर्षे आहे. बस 48 वर्षे आहे म्हटल्यावर पहिल्या सारणीनुसार 60 वर्षांपर्यंतच्या व्यक्ती जे आहेत त्या सारणीनुसार त्यांना 2,50,000 पर्यंतची जी करपात्र उत्पन्न आहे त्यावर आयकर माफ मिळतो. त्यामुळे त्यानुसार बघा एकूण कर जो आहे तो आपल्याला कशा प्रकारे काढायचा आहे तर ह्या रकमेतून आपल्याला 2,50,000 जे आहे ते वजा करावे लागणार आहेत. बघा येथे कर पात्र रक्कम जी आहे ती बघा काय असणार आहे तर
येथे 4,41,000 आहे, ह्याची करपात्र उत्पन्न आहे वजा 2,50,000 येथे पहिल्या सारणीनुसार येथे करावर येथे आपल्याला सूट मिळणार आहे। त्यानुसार बघा यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला यांची वजाबाकी 1,91,000 एवढी मिळताना दिसून येते, 1,91,000 एवढी मिळताना दिसून येते। आता 1,91,000 या रकमेवर त्यांना कर भरावा लागणार आहे। बघा 1,91,000 जी रक्कम आहे आता या रकमेवर त्यांना 5% त्यांना जो कर आहे तो भरावा लागणार आहे, आयकर जो आहे तो बघा। म्हणून आयकर बरोबर बघा फक्त आयकर नसतो तर शिक्षण कर असतो, त्याचबरोबर उच्च शिक्षण कर सुद्धा असतो, तो सुद्धा आपल्याला याच्यानंतर गणन करावा लागतो। बघा आयकर काय असेल तर ह्या रकमेच्या 5% म्हणजेच 1,91,000 गुणिले 5/100 एवढा आयकर असणार आहे। बघा हे 2 शून्य आपण या 2 शून्यांना कॅन्सल केली तर किती 1,910 गुणिले 5 हा गुणाकार येथे आपल्याला करावा लागेल, आणि हा जो गुणाकार आहे तो मिळेल आपल्याला बघा 9,550। आता बघा आपल्याला शिक्षण कर जो आहे तो काढावा लागणार आहे। शिक्षण उपकर जो असतो तो आयकराच्या 2% असतो। बघा एकूण आयकर किती आहे त्याच्या 2% शिक्षण कर असणार आहे, तो आता आपण काढूया। बघा या रकमेवर 2% कर, शिक्षण कर बरोबर शिक्षण कर बरोबर बघा आयकर किती आहे तर 9,550 त्याचे 2%। बघा 9,550 गुणिले 2/100 बघा हा जर गुणाकार केला तर येथे आपल्याला किती हा शिक्षण कर मिळेल, 191 रुपये एवढा आपल्याला हा कर मिळताना दिसून येईल, 191 रुपये एवढा कर मिळालेला आहे आपल्याला। त्यानंतर आता उच्च शिक्षण कर जो आहे तो सुद्धा आपल्याला काढावा लागतो, तो मूळ आयकराच्या 1% असतो। वा उच्च शिक्षण कर बरोबर मूळ आयकर किती आहे 9,550 गुणिले 1/100 हा जर आपण गुणाकार केला तर येथे आपल्याला किती मिळतील बघा 95 रुपये 50 पैसे, 95.50 रुपये एवढा त्याला आपल्याला उच्च शिक्षण कर मिळून मिळताना दिसून येईल। आता एकूण आयकर जो आपल्याला काढायचा आहे बघा श्री करतार सिंग यांना एकूण आयकर जो भरावा लागणार आहे तो सगळ्यांचे आपल्याला या हे जे कर आहे आयकर शिक्षण कर आणि उच्च शिक्षण कर यांची आपल्याला बेरीज करावा लागणार आहे। एकूण आयकर बरोबर बघा बघा किती आपल्याला एकूण आयकर मिळालेला आहे इथे 9,550 9,550 अधिक बघा शिक्षण कर इथे आपल्याला मिळालेला आहे 191 अधिक उच्च शिक्षण कर 95 रुपये 50 पैसे म्हणजे 95.50। आता यांची तिघांची आपण बेरीज केली तर आपल्याला बेरीज बघा किती मिळते 9,836 रुपये 50 पैसे म्हणजे 9,836.50 रुपये एवढा आपल्याला एकूण आयकर मिळतोय। श्री करतार सिंग यांचा एकूण आयकर किती आपल्याला मिळालेला आहे तर 9,836 रुपये 50 पैसे एवढा मिळालेला आहे। शाब्दिक उदाहरण असल्यामुळे शेवटला आपण वाक्य लिहिणार श्री करतार सिंग यांना 9,836 रुपये 50 पैसे आयकर भरावा लागेल, आयकर भरावा लागेल भरावा लागेल। बघा हे जे उदाहरण आहे त्यामध्ये आपल्याला श्री करतार सिंग यांचा आयकर एकूण आयकर किती आहे तो येथे काढायचा होता, तो आपला येथे पूर्णपणे काढून झालेला आहे। बघा हे जे उदाहरण आहे ते परत एकदा आपण समजून घेऊया।
श्री करतार सिंग यांचं आपल्याला वय दिलेलं होतं 48 वर्षे, त्यानुसार आपल्याला पहिल्या सारणीनुसार यांचा आयकर जो आहे तो मोजायचा होता, कॅल्क्युलेट करायचा होता. त्यानुसार बघा आपण श्री करतार सिंग यांचे महिने मासिक उत्पन्न दिलेलं होतं, त्यानुसार आपण वार्षिक उत्पन्न काढून घेतले. त्यानंतर ATC नुसार त्यांची गुंतवणूक किती आहे ती घेतली, गुंतवणूक आपण वार्षिक उत्पन्नातून वजा केली, त्यामुळे करपात्र उत्पन्न आपल्याला 4,41,000 रुपये एवढे मिळालेले आहे. आता या करपात्र उत्पन्नावर बघा 2,50,000 पर्यंत सूट असते, ती आपण सूट वजा केली, त्यानुसार 1,91,000 रुपये आपल्याला उर्वरित रक्कम मिळाली. त्या उर्वरित रकमेवर आपण काय केले तर आयकर काय असेल तो आपण घेतला. आता बघा या रकमेवर 5% आयकर, हा आयकर आपल्याला 9,550 रुपये मिळाला, आणि एकूण आयकरावर शिक्षण कर असतो आणि उच्च शिक्षण कर असतो, हे दोन्ही आपण काढलेले आहेत. त्यानुसार एकूण आयकर आपण मिळवलेला आहे, मूळ आयकर अधिक शिक्षण कर अधिक उच्च शिक्षण कर यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला 9,836 रुपये 50 पैसे एवढा यांचा करतार सिंग यांचा आयकर, एकूण आयकर जो आहे तो मिळालेला येथे दिसून येतो. बघा आपला जो सराव संच आहे तो सुद्धा येथे पूर्ण झालेला आहे. बघा आपण हा व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येईल. चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.